लडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीत वादाची शक्यता. अजित पवारांकडून जाहिरातीत मुख्यमंत्री या शब्दाला बगल दिल्याचा आरोप. राष्ट्रवादी हेल्पलाईन व्हॉट्सअप नंबर थेट संपर्क करा. सत्तेसाठी तह करावे लागतात. ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्यासोबत आता युती करावी लागली. पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीच्या युतीबाबत वक्तव्य. आम्ही कुणासोबत जाणार नाही, मात्र कुणाला यायचं असेल तर आमची दारं उघडी. प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक. तातडीनं मदत करण्याच्या मागणीसाठी लावला थेट कृषीमंत्री धनंजय मुंडेंना फोन. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. तर अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. देशमुखांचं फडणवीसांना आव्हान. मुंबई पुणे नाशिक ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा मनसे लढणार. चारही जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. सूत्रांची माहिती. महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत. अमित शहांच्या मर्जीतले आमदार नाशकात. 48 विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा. आठवड्यातील 2 दिवस कोल्हापूर गोवा विमानसेवा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार. कोल्हापुरातून 30 मिनिटात गोव्याला जाता येणार. डिसेंबरमध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिलं उड्डाण. हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानाच्या उड्डाणासाठी धावपट्टीची चाचणी. बिहारच्या छपरामध्ये ऑर्केस्ट्रा बघताना बाल्कनी कोसळली. 100+ जण जखमी. अनेकांची प्रकृती गंभीर. अनंत अंबानींची लालबागचा राजा मंडळात कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती. 15 वर्षांपासून अनंत मंडळात सक्रिय.